की पूरी करना आग्रह केला है। मस्जिद तोड़ताना जो 10,000 लोकांचा मुस्लिम लोकांचा जमाव जो गोळा झाला त्यासाठी डिजिटल मार्केटिंग कंपनीची मदत देण्यात आली। 10 कोटी अधिक रुपये त्या डिजिटल मार्केटिंग कंपनीला देण्यात आले। लाखो मेसेजेस SMS व्हॉट्सअप आणि लिस्टर हा पैसा विदेशहून आला आहे अशी माझी खात्री आहे। मुंबई पोलिसांनी अजूनपर्यंत या विषयाची चौकशी सुरू केली नाही आहे आणि मी आज म्हणून त्यांना पुन्हा एकदा जे डिजिटल मार्केटिंगमध्ये जे व्हॉट्सअप तुम्हाला मस्जिदच्या नावाने फिरवण्यात आलं होतं त्याचा मागे कोण आहे याचा तपास करण्यासाठी आग्रह केला आहे। राहिली गोष्ट की वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरेंना हे कागद त्यांच्याकडे आहे, इथे मस्जिद नाही आहे, मस्जिद कधी बांधण्यात आली नाही, हे कागद आहे, जे जमीन आहे त्यातला एका तुकड्याचा 17x8 फूट त्याचा मालक आहे सय्यद सरदार अली कृषी, दुसऱ्या 11x10 हा दुसरा तुकडा आहे त्याचा मालिक आहे शेख इकबाल अहमद महबूब, तिसरा 13x7 कुरिल गंगाधन पुल, हे 3 जमिनीचे छोटे छोटे तुकडे आणि त्याला महबूब ए तुभानिया यांनी विकत घेतले आणि काही आठवड्यात एवढी मोठ जे स्ट्रक्चर उभं केलं हे पूर्ण स्ट्रक्चर त्याला त्यांनी मस्जिद म्हणून नाव दिलं हे बेकायदेशीर आहे। आणि या पद्धतीने रित्तर देशभरात मुंबईत तो मोठ्या प्रमाणात धारावी तसे 1 डझन मस्जिदी उभ्या करण्यात आले। लेन जिहादची जी मुवमेंट हे पुणे मोठं षडयंत्र आहे आणि याच्या मागे अशा प्रकाराने एक मस्जिद तोडायला गेले की 1000 लोक गोळा करायचे, 100 कोटी रुपये बाहेरून येत आहेत। ही लेन जिहाद मुवमेंट मुंबई पोलिसांनी त्यांना सामोरे जावं लागणार आहे। आज शेवटी वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरेंचं तोंड काळं झालं, कारण की हे मस्जिद तोडण्याचं काम त्या स्वयं मस्जिदच्या ट्रस्टीने सुरू केलं आहे। म्हणून उद्धव ठाकरेंना फक्त हवाय लेन जिहादच्या नावाने वोट जिहाद, ते यावेळी विधानसभेत होऊ देणार नाही। त्याच्या मागे राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांचे मुंबईतील काही मुस्लिम नेते धडपड करत होते, त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी मस्जिद को डबल FSI देणार, त्या पार्टीचे नेते आणि मुस्लिम समाजात जे फॉरेनहून मदत येते हे सगळं षडयंत्र त्यांचं आहे।